नमस्कार मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन युट्यूब प्लॅटफॉर्म वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता दोन हजार चोवीस मधील जी ट्वेंटी चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच ब्राझील या देशामध्ये दोन हजार मधील जी ट्वेंटी परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंट मध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा आता नुकतेच पासष्टव्या रॅमन मॅक्सिसी पुरस्कारांची घोषणा झाली आहे तर यामध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे तर दोन हजार तेवीस मधील रॅमन मॅक्सेसी पुरस्कार हा आर रवी यांना जाहीर झालेला आहे आर रविकन्नन एक कॅन्सर रोग तज्ञ आहेत आणि त्यांनी दिलेल्या आरोग्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे मित्रांनो आर रविकन्नन हे दोन हजार सात पासून आसामच्या कचार कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्रात संचालक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी यापूर्वी चेन्नईच्या अड्ड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये सर्जन म्हणून देखील कार्य केलेलं आहे त्यांना त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारने दोन हजार मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित केलेला आहे आता जो हा जो पासष्टवा रॅमन मॅक्सेस पुरस्कार आहे हा एकूण चार व्यक्तींना जाहीर झालेला जा आहे आणि जे इतर तीन व्यक्ती आहेत त्यांची नावे सुद्धा आपण पाहून घेऊया यामध्ये हा पुरस्कार बांगलादेशच्या रक्षण पूर्वी यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी जाहीर झालेला जा आहे आणि त्यांनी दोन हजार मध्ये वंचित मुलांसाठी प्रवेश आणि दर्जेदार शिक्षणाच्या समस्या सोडवण्यासाठी जागो फाउंडेशनची स्थापना केलेली आहे तसेच हा पुरस्कार कृषी तज्ञ युजेनिओ लेमोस यांना सुद्धा जाहीर झालेला आहे ते तेमोर लेस या देशाचे नागरिक आहेत व त्यांनी दोन हजार एक मध्ये लेमोसने परमाकुलतुरा तिमोर लोरोसार तिमोर लोरची स्थापना केलेली आहे ही संस्था काय करते तर सतरा आणि त्याहून अधिक वयांच्या तरुणासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करते व या प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना जल आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन कृषी मत्स्यपालन आणि कृषी वनीकरण या विषयाचे धडे दिले जातात याबरोबरच हा पुरस्कार फिलिपिनच्या कोरोनल फेरल यांना सुद्धा जाहीर झालेला आहे त्याने मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अतुलनीय योगदान दिलेलं आहे मित्रांनो आता जो रॅमन मॅक्सेसी पुरस्कार आहे याला आशियामधील नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखलं जातं या पुरस्काराची स्थापना एकोणीसशे सत्तावन्न मध्ये करण्यात आली होती व फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॅमन डेल फेरेरो मॅक्से यांच्या नावावरून या पुरस्काराला रॅमन मॅक्सेसे असं नाव देण्यात आलेला आहे हा पुरस्कार प्रथम कधी देण्यात आला होता तर एकोणीशे मध्ये हा पुरस्कार प्रथम देण्यात आला होता आणि हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत तर विनोबा भावे यांना एकोणीसशे मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे या पुरस्कारामध्ये रोग बक्षीस म्हणून पन्नास हजार अमेरिकन डॉलर देण्यात येतात प्रश्न क्रमांक दुसरा पहा भारतीय रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सीईओ आणि अध्यक्ष कोण बनले आहेत तर नुकतेच आता भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे व आता त्या या या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला बनलेल्या आहेत बरं याआधी या पदावर कोण कार्यरत होते तर अनिल कुमार लाहोटी हे या पदावर कार्यरत होते आणि आता त्यांच्या जागी एक सप्टेंबर पासून जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यांचा कार्यकाळ कधीपर्यंत असेल तर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत त्या या पदावर कार्यरत असणार आहेत जया वर्मा सिन्हा यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या त्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅचच्या भारतीय रेल्वे वाहतूक सेवा अधिकारी आहेत आणि अध्यक्षपदी नियुक्ती होण्याआधी त्या ऑपरेशन्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट मध्ये सदस्य रेल्वे बोर्ड म्हणून कार्यरत होत्या आणि त्यांनी याआधी बांगलादेशातील ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयात रेल्वे सल्लागार म्हणून देखील कार्य केलेलं आहे याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या विजयालक्ष्मी विश्वनाथन या रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सदस्या होत्या नेक्स्ट क्वेश्चन पहा आता नुकतेच आसाममधील सर्वात लांब उड्डाण पुलाचे उद्घाटन करण्यात आले तर आता या पुलाची एकूण लांबी किती आहे तर आता आसाममधील या पुलाची एकूण लांबी ही एक दोन पॉईंट त्रेसष्ट किलोमीटर इतकी आहे व या पुलाला काय नाव देण्यात आलेलं आहे तर या पुलाला निलांचल टेकड्यावरून निलांचल असं नाव देण्यात आलेलं आहे हा जो पूल आहे हा गुवाहाटीमधील मालिगाव चॅरी या लीला कामाख्या गेटशी जोडतो आता इथं आसाम विषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया आसाम राज्याचे राज्यपाल हे गुलाबचंद कटारिया आहेत आणि हिमंत बिस्वा शर्मा हे, हे आसामचे मुख्यमंत्री आहेत आसाममध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत तर पाच नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणते तर काझीरंगा नॅशनल पार्क मानस नॅशनल पार्क नामेरी नॅशनल पार्क ओरांग नॅशनल पार्क आणि दिब्रु सेक्वा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यामध्ये स्थित आहेत व याबरोबरच आसाम या राज्याला किती देशाच्या सीमा संलग्न आहेत तर दोन देशाच्या सीमा संलग्न आहेत आणि ते दोन देश कोणते तर भूतान आणि बांगलादेश या दोन देशाच्या सीमा आसाम राज्याशी संलग्न आहेत नेक्स्ट क्वेश्चन पहा केंद्र सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेल्या वन नेशन वन इलेक्शन समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर नुकतेच आता केंद्र सरकारने वन नेशन वन इलेक्शन साठी एक समिती स्थापन केलेली आहे व त्याच्या अध्यक्षपदी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे याबरोबरच आता केंद्र सरकारने अठरा ते बावीस सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन सुद्धा बोलावलेले आहे व त्या अधिवेशनामध्ये या विषयावर चर्चा देखील होणार आहे आता हे वन नेशन वन इलेक्शन काय आहे तर यामध्ये दे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात येतात मित्रांनो याआधी भारतामध्ये एकोणीसशे बावन एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्ट मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या पण एकोणीशे सत्तर मध्ये लोकसभा भंग पावल्यानंतर या पद्धतीमध्ये खंड पडलेला आहे पर यावेळेस हे जे विशेष अधिवेशन आहे याची घोषणा कोणी केली आहे तर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हे विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केलेली आहे आणि सतराव्या लोकसभेचे तेरावे आणि राज्यसभेचे दोनशे एकसष्टवे अधिवेशन असेल ज्या अंतर्गत पाच बैठका होणार आहेत आतापर्यंत भारतामध्ये पाच वेळा संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेले आहे व ते कधी कधी तर एकोणीसशे सत्तेचाळीस -16 मध्ये त्यानंतर एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव व दोन हजार सतरा मध्ये सुद्धा असे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे व यावेळेस हे जे विशेष अधिवेशन आहे याचं आयोजन संसदेच्या नवीन इमारतीमध्ये करण्यात येणार आहे बरं आता कमेंटमध्ये तुम्ही हे सांगा ही जी संसदेची नवीन इमारत आहे याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या तारखेला केलेलं आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा केंद्र सरकारने मेरा बिल मेरा अधिकार ही योजना रिकामी जागा या तारखेपासून सुरू केली आहे तर आता केंद्र सरकारने मेरा बिल मेरा अधिकार ही योजना एक सप्टेंबर पासून पायलेट मोडवर सुरू केलेली आहे म्हणजेच आता ही जी योजना आहे ही पहिल्या टप्प्यामध्ये आसाम गुजरात हरियाणा पुदुचेरी दीव आणि दादरा नगर हवेली या राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये बारा महिन्यासाठी राबवण्यात येणार आहे आता ही जी योजना आहे या योजनेचा उद्देश काय आहे तर देशातील जनतेला त्यांच्या प्रत्येक खरेदीवर जीएसटी बिल घेण्याची सवय रुजवण्यासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत नागरिक आता किमान दोनशे रुपयाच्या जीएसटी बिलासह दरमहा दहा लाख रुपये जिंकू शकतात तर तीन महिन्यांनी बंपर लकी ड्रॉ सुद्धा यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर मेरा बिल मेरा अधिकार हे ॲप डाउनलोड करायचं आहे व त्यामध्ये आपण घेतलेलं जीएसटी बिल अपलोड करायचं आहे आणि तुम्ही या योजनेद्वारे एक कोटी रुपये सुद्धा जिंकू शकता तर लक्षात ठेवा भारत सरकारने मेरा बिल मेरा अधिकार ही योजना एक सप्टेंबर पासून सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशातील भदरवाह राजमा आणि रामबन सुलई या मधाला जी आय टॅग देण्यात आला आहे तर आता हे भदरवाह राजमा आणि रामबन सुलई मध आहे याचं उत्पादन जम्मू काश्मीरमध्ये घेतलं जातं म्हणजेच या जा प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आणि मित्रांनो जे सुलाई मत आहे हे मत दोन हजार पंधरामध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणी एलिझाबेथ यांना सुद्धा भेट दिलं होतं आता हा प्रश्न पहा यामध्ये काय विचारलेला आहे तर टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने अठ्ठावीस पॉईंट बारा मेगावॅटच्या हरित ऊर्जा प्रकल्पासाठी कोणत्या राज्यासोबत करार केला आहे तर आता असा करार महाराष्ट्र राज्यासोबत करण्यात आलेला आहे आणि टाटा पॉवर कंपनी ही सान्यू स्पेशल स्टील मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील आचेगाव येथे हा प्लांट स्थापन करणार आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा खालीलपैकी कोणत्या बँकेने नवीन बचत खाते प्रकार इन्फिनिटी सेव्हिंग्स अकाउंट लॉन्च करण्याची घोषणा केली आहे तर आता जे इन्फिनिटी सेव्हिंग्स अकाउंट आहे हे ऍक्सिस बँकेद्वारे सुरू करण्यात येणार आहे आता हे जे बचत खातं आहे याचं वैशिष्ट्य काय आहे तर हे सबस्क्रिप्शन मॉडेलवर आधारित खातं असणार आहे आणि यासाठी बँक तुमच्याकडून मासिक आणि वार्षिक आधारावर काही रक्कम आकारेल व या खातेदारांना त्यांच्या अकाउंट मध्ये किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही व या खात्यावर शून्य रुपये व्यवहार शुल्क आकारण्यात येईल आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये पुरुषांच्या फोर इंटू फोर हंड्रेड मीटर रिले स्पर्धेत कोणत्या देशाने नवीन आशय विक्रम केला आहे तर आता पुरुषांच्या फोर इंटू फोर हंड्रेड मीटर रिले स्पर्धेत भारताच्या संघाने नवीन आशियाई विक्रम स्थापित केलेला आहे भारतीय संघाने ही शर्यत दोन मिनिटे एकोणसाठ पॉईंट पाच सेकंदात पूर्ण करून हा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे याआधी हा विक्रम जपानच्या नावावर होता आणि या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये भारतीय संघाने दुसरं स्थान पटकावलेलं आहे प्रथम स्थान कोणत्या देशानं पटकावलेलं आहे तर अमेरिकेच्या संघानं यामध्ये प्रथम स्थान पटकावलेलं आहे भारतीय संघामध्ये कोणाकोणाचा समावेश होता तर मोहम्मद अनस याहिया या, या जेकब मोहम्मद अजमल वरिया थोडी आणि राजेश रमेश या चार खेळाडूंचा यामध्ये समावेश होता बरं ही जी जागतिक एथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धा आहे याचं आयोजन कोठे करण्यात येत आहे तर हंगेरी मधील बुडापेस्ट येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा चंद्रयान तीनचे लँडर ज्या ठिकाणी लँड करण्यात आले त्या स्थळाला भारताद्वारे काय नाव देण्यात आलं आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद